हॅलो एवरीवन तर आपण परवा आपला जो सेकंड इयर इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेस तर त्याचा टोटल ओव्हरव्ह्यू बघितला होता बहुत थिरी आणि प्रॅक्टिकलसाठी चॅप्टर्स किती आहेत कोर्स आउटकम्स काय आहेत आणि साधारण आपण प्रत्येक चॅप्टरमधनं काय काय शिकायचं का तर तसं आपण लास्ट टाईम फर्स्ट चॅप्टरचा देखील ओव्हरव्ह्यू बघितला होता तर आपण आज फर्स्ट चॅप्टर चालू करतो आहे किंवा युनिट फर्स्ट चालू करतो आहे समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते युनिट फर्स्ट वायरिंग कॉम्पोनंट्स टूल्स अँड सेफ्टी डिवायसेस म्हणजे थोडक्यात काय की हा जो युनिट फर्स्ट आहे हा तीन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे त्यातलं पहिला आहे वायरिंग कॉम्पोनंट्स सेकंड आहे टूल्स आणि थर्ड आहे ते सेफ्टी डिवायसेस फोर्टीन जे लिहिलेलं आहे ते फोर्टीन मार्क्ससाठी आपल्याला हा विदाउट ऑप्शन फोर्टीन मार्क्ससाठी हा लास्ट एक्झामला विचारला जातो अगदी सोपे प्रश्न असतात त्याच्यावरती फक्त हा चॅप्टर जर असा लेंदी आहे पण मी तुम्हाला ॲट द एंड ऑफ चाप्टर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देईल तर ते तुम्ही मॉडेल आन्सर शीट्समधून किंवा आपल्या नोट्समधून प्रिपेअर करू शकता ठीक आहे तर आपण पहिलं युनिट चालू करूया वायरिंग कम्पोनंट्स टूल्स अँड सेफ्टी डिवायसेस जो फोर्टीन मार्क्सला ठीक आहे तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे ते आय ई रूल्स आता आयई म्हणजे काय तर ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स तर त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आय e. ई रूल्स यालाच रूल्स ऑफ सेफ्टी असं देखील म्हणतात तर हे रूल्स कशासाठी डेव्हलप केलेले आहेत किंवा कशासाठी रेग्युलेट केलेले आहेत तर ते आपल्या सेफ्टीसाठी ठीक आहे तर जवळपास हे आपल्याला अठरा रूल्स आहेत तर त्यामधले आपण आज काही बघूयात ठीक आहे तर सगळ्यात बघायचं काय म्हटलं बघा बेसिकली दीज रूल्स आर डेव्हलप फॉर सेफ्टी आता सेफ्टी म्हणजे कुणाची सेफ्टी तर एक म्हणजे कोण तर कन्झ्युमर म्हणजे जो हे इलेक्ट्रिसिटी यूज करतो आहे आणि दुसरी म्हणजे कोण की या इलेक्ट्रिसिटीचा जो कोण काय करतो आहे तुम्हाला सप्लाय करतो आहे किंवा जो त्याचा मेंटेनन्स ठेवतो आहे म्हणजे ह्या दोघांसाठीची ही सेफ्टी तर यासाठी हे काय केले आहेत इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स डेव्हलप केलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण महत्त्वाचा पॉईंट बघायचा आहे तो नीड ऑफ आई रूल्स तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये दोन मार्क्ससाठी विचारतो ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोन पॉईंट्स लिहू शकता तर नीड ऑफ आई रूल्समध्ये पहिला जो पॉईंट आहे तो काय म्हटला आहे प्रोवाईड सेफ्टी टू इलेक्ट्रिकल कंज्यूमर तर हे रूल्स कशासाठी तयार केलेत तर इलेक्ट्रिकल कंज्यूमरला सेफ्टी प्रोवाइड करायची आहे ठीक आहे सेकंड जो काय आहे ती मिनिमाइज द रिस्क ऑफ फायर आता मिनिमाइज द रिस्क ऑफ फायर म्हणजे काय तर ह्या रूल्समधून आपल्याला काय काय कळतं एक तुम्हाला साधारण ओवरव्ह्यू देतो सगळ्या रूल्सचा या रूलमध्ये नक्की काय आहे तर मटेरियल कुठल्या क्वालिटीचं वापरायचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या वे रेटिंगसाठी वेगवेगळे मटेरियल का वापरायचं त्याच्यानंतर जे आपण इन्स्टॉलेशन करतो आहे ते, ते प्रॉपर मेकॅनिकल स्ट्रेस किंवा प्रॉपर फायर स्ट्रेस झेलू शकतं का म्हणजे त्या त्या रेटिंगचं असलं पाहिजे त्याचबरोबर त्यासाठी आपण सेफ्टी प्रोवाइड करतो आहे का मग त्यासाठी फ्युजेस असतील एम सी बीज असतील ई एल सी बीज असतील ठीक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे माहीत असतं ते म्हणजे अर्थिंग असेल तर ह्या सगळ्या सिस्टीम आपण त्यासाठी प्रोवाईड करतो का किंवा ही इक्विपमेंट त्यासाठी प्रोवाईड करतो का तर ती सगळी जेव्हा आपण इक्विपमेंट ॲज आय रूज प्रोवाईड करू तेव्हा ॲज अ रिजल्ट म्हणून हा सेकंड पॉईंट आहे मिनिमाइज द रिस्क ऑफ फायर की तिथं काय असणार आहे फायर व्हायची चान्सेस काय असणार आहेत अगदी निग्लिजिबल असणार आहेत त्यासाठी हे आय रूज आहेत आणि थर्ड काय दिलं आहे बघा सॅटिस्फॅक्टरी ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड ॲपॅरेटस एकदा का सप्लायरनं तुमच्याजवळ इन्स्टॉलेशन केलं आणि तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्ट करून दिली की पूर्णपणे ती इलेक्ट्रिसिटी यूज करायचं काम कोणाचं असतं तर आपलं आपलं म्हणजेच कोणाचं तर कन्झ्युमरचं मग जेव्हा सप्लायर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्ट करून देतो तेव्हा ते, ते पूर्णपणे तुम्ही त्याचं ऑपरेशन कोण करत असतं कन्झ्युमर मग ते जे ऑपरेशन आहे हे सॅटिस्फॅक्टरी असणं हे पूर्णपणे गरजेचं असतं आहे बरोबर आहे ते सुद्धा ह्या आई रूल्समधून आपलं काय होतं समजून जातं म्हणून ह्या आई रूल्सची आपलं काय आहे नीड आहे तर क्वेश्चन कसा असतो बघा दोन मार्क्ससाठी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतो की स्टेट नीड ऑफ आई रूल्स मग त्याच्यामध्ये हे तीन पॉईंट लिहिला तरी चालेल किंवा दोन लिहिला तरी चालेल ठीक आहे तर आता आपण रूल्स बघूया ॲक्च्युअलमध्ये तर पहिला रूल आहे रूल नंबर ट्वेंटी नाईन ठीक आहे आता हे रूल बघताना कसे बघायचे बघा तर या स्लाईडवरती मी दिलेत परती रूल नंबर ट्वेंटी नाईन म्हणून आपण ब्लॅक कलरमध्ये जे सेंटेन्स आहे तर याला टायटल म्हणायचं आणि त्याच्या खाली आहेत ते त्याचे की पॉईंट्स आहेत ठीक आहे की पॉईंट्स म्हणण्यापेक्षा थोडक्यात एक्सप्लेनेशन आहे तर पेपरला याच्यामध्ये काय असतं की दोन्ही प्रकारचा क्वेश्चन असतो एक म्हणजे काय द स्ट्रेट द रूल स्टेट द रूल म्हटलं तर तुम्ही फक्त काय करायचं आहे हे जे ब्लॅकमधले जे लाइन्स आहेत म्हणजे हे जे टायटल आहे तेच फक्त तुम्ही काय करायचं आहे राईट करायचं आहे आणि जर स्टेट अँड एक्सप्लेन जर रूल नंबर ट्वेंटी नाईन असं म्हटलं तर तुम्ही काय करायचं आहे की हा ब्लॅक आणि रेड की पॉईंट्स किंवा एक्सप्लेनेशन हे दोन्ही काय करायचं आहे राईट करायचं आहे ठीक आहे तर रूल नंबर ट्वेंटी नाईन काय बघा कन्स्ट्रक्शन इन्स्टॉलेशन प्रोटेक्शन ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस ठीक आहे तर आता ह्या वाक्यावरून फारसं काही कळत नाही आपण की पॉईंट्स बघूयात तर की पॉईंट्समधला पहिला पॉईंट काय म्हटलं आहे बघा ऑल इन्स्टॉलेशन ॲपॅरेटस इक्विपमेंट्स शाल बी सफिशियंट रेटिंग ऑफ पावर म्हणजे काय तर जी जे आपण त्या ठिकाणी इन्स्टॉलेशनमध्ये गोष्टी यूज करणार आहोत मग ते वेगवेगळे ॲपॅरेटस असतील वेगवेगळे टूल्स असतील वेगवेगळे इक्विपमेंट्स असतील तर ते काय असले पाहिजेत की ज्या रेटिंगसाठी आपण यूज करणार आहे त्या रेटिंगबरोबर ते सफिशियंट असले पाहिजेत म्हणजे जर मी रेसिडेन्शियल कनेक्शनसाठी म्हणजे टू थर्टी वोट्ससाठी जर कनेक्ट करत असेल तर त्या टू थर्टी वल्डच्या रेटिंगला ते काय असणं गरजेचं हो आहे मॅच असणं गरजेचं आहे किंवा एखादा मी जर पॉवर पॉईंट इन्स्टॉल करत असेल तर तो फिफ्टीन एम्पियरचाच असणं गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हालाही सांगतो ठीक आहे तर समजा जर मी एखाद्या ठिकाणी इंडस्ट्रीयल कनेक्शन करत असेल किंवा थ्री फेज कनेक्शन करत असेल तर त्या थ्री फेजचा लोड किती आहे त्या प्रपोशनलमध्ये तुमची जी इन्स्टॉलेशन इक्विपमेंट्स आहेत किंवा जी ॲपॅरेटस आहेत तर ती त्याचं रेटिंग त्या सफिशियंट असणं काय आहे गरजेचं आहे सेकंड काय म्हटलं आहे ऑल अबोर थिंग्ज आर सेफली विथ रिस्पेक्ट टू ह्युमन बिईंग आता हे जे काही इन्स्टॉलेशन आहे तर हे काय असणं गरजेचं आहे जो ऑपरेटर आहे म्हणजे लास्ट ऑपरेटर कोण असतो तर कन्झ्युमर तर ह्या कन्झ्युमरबरोबर किंवा त्या ह्युमन बरोबर सेफ असणं गरजेचं आहे त्याची आपण पुरेपूर काळजी घेणं काय आहे गरजेचं आहे हा रूल नंबर ट्वेंटी नाईन सांगतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे रूल नंबर थर्टी ठीक आहे तर रूल नंबर थर्टी काय म्हणतो बघा सर्विस लाईन अँड ॲपरेटस ऑन कन्झ्युमर्स प्रीमायसेस ठीक आहे तर त्याचे की पॉईंट्स बघूयात आपण पहिला काय आहे बघा ऑल इन्स्टॉलेशन्स इन कन्झ्युमर प्रीमायसेस शुड बी अंडर कंट्रोल ऑफ सप्लायर ठीक आहे म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल माझं एखादं घर आहे आणि घरासाठी मी काय करतो आहे आतून सगळं इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन झालेलं आहे झाल्यानंतर काय बघा आपण मीटर बोर्डवरती काय करतो मेन स्विच आणि मीटर बो मीटर आणि त्याला इनपुट कनेक्शन देतो बरोबर आहे आता ह्या पहिल्या की पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे की हे जे इन्स्टॉलेशन आहे तर हे कोणाच्या अंडर कंट्रोल असणं गरजेचं आहे तर सप्लायरच्या आता सप्लायरच्या अंडर कंट्रोल म्हणजे काय बाय फॉल्ट सप्लायरला काय करता आलं पाहिजे की तुमच्या पर्टिक्युलर घराची इलेक्ट्रिसिटी कट करता आली पाहिजे म्हणजे त्याच्या ते अंडर कंट्रोल असलं पाहिजे ऑन ऑफ या पोजिशनसाठी हा याचा सोपा अर्थ झाला येते लक्षात सेकंड काय आहे बघा लाइन्स शुड बी अंडर सेफ कंडिशन टू प्रोवाईड इफिशियंट एनर्जी बरोबर आहे आता ऑनलाईन शुड बी अंडर सेफ कंडिशन म्हणजे काय की ज्या रेटिंगसाठी तुम्ही इन्स्टॉल करताय त्यामधनं काय झालं पाहिजे मॅक्झिमम पावर डिलिवर झाली पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही समोर कुठला लोड कनेक्ट करताय मग तो साधा बल्ब कनेक्ट करता है टी वी करता है फ्रीज करता है कि अजुन कवी इक्विपमेंट करता है बरबर है न तो ते अंडर सेफ कंडीशन ते इंस्टॉलेशन अंडर सेफ कंडीशन कंडिशन का गरजेज है कि जेनेकर होल कि इफिशियंट एनर्जी का है करता है, आ, सप्लाय करता ठीक है थीके? थर्ड का है बगा गुड इन्सलेशन अगेन्स्ट मेकैनिकल इलेक्ट्रिकल एंड केमिकल इंजरी आता तो यह सोपा अर्थ का है तो ब कि के की साधारण आपल्याकडं वायरिंगचे एक दोन प्रकार आता येतात एक म्हणजे केसिंग केपिंग आणि दुसरं म्हणजे कन्सेल्ड वायरिंग आता केसिंग केपिंग म्हणजे कुठलं की जे आपल्याला काय दिसतं डोळ्यांनी व्हिजिबल दिसतं की आपल्याला ते पट्ट्या दिसतात मारलेल्या भिंतीवरती ठीक आहे आणि जे कन्सिल्ड आता कन्सेल्ड म्हणजे काय ज्या काय असतात बघा की जे भिंतीच्या आतमधून गेलेलं असतं ठीक आहे आता हे दोन्ही प्रकारचं असो वायरिंग किंवा अजून कुठल्या प्रकारचं वायरिंग असो ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघू पण या वायरिंगमध्ये जे तुम्ही वायरिंग केलेलं आहे किंवा जे तुमचे काय आहेत वायर्स असतील किंवा ज्या केबल्स असतील तर ह्याचं जे इन्सुलेशन आहे तर ह्या इन्सुलेशननं काय काय बेअर केलं पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेस बेअर केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकल स्ट्रेस बेअर केला पाहिजे आणि थर्ड म्हणजे काय केमिकल इंजुरीज देखील काय केल्या पाहिजे बेअर केल्या पाहिजे आता पहिली गोष्ट काय बघा मेकॅनिकल स्ट्रेस आता मेकॅनिकल स्ट्रेस म्हणजे काय तर काही वेळा काय पडतं बघा एखादी गोष्ट त्याच्यावरती पडते बरोबर आहे ना किंवा काय होतं ताण पडतो त्याच्यावरती तर तो ताण काय केलं पाहिजे की त्या इन्स्टॉलेशननं बेअर करता पाहिजे आता इलेक्ट्रिकल स्ट्रेस म्हणजे काय मायनर पोझिशनसाठी काय काय वेळा बराच वेळा बारा काय होते बघा की मायनर फॉल्ट ड्युरेशनसाठी काय होतं की आपलं एकदम करंट काय होतो हाय होतो मग अशा वेळेला तुमची जी केबल आहे किंवा तुमची जी वायर आहे तिनं काय केलं पाहिजे तर तो करंट बेअर केला पाहिजे समजा नाही केला तर त्याचं काय होईल बघा की त्याचं रिझल्ट तुमच्या फायर हॅझार्डसमध्ये म्हणजे फायर लागण्याचे काय असतात चान्सेस असतात म्हणून तुम्ही जे इन्स्टॉलेशन करताय हे कसं असलं पाहिजे मेकॅनिकल स्ट्रेस पण बेअर केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिकल आणि थर्ड म्हणजे काय बघा केमिकल इंजुरी आता केमिकल इंजुरी किंवा के केमिकल स्ट्रेस म्हणजे काय की हे कुठं लागू पडतं तर आपल्या रेसिडेन्शियल किंवा कमर्शियलमध्ये लागू नाही पडत पण हे इंडस्ट्रीमध्ये मात्र नक्की लागू पडतं कारण काय असतात बघा मोठ्या मोठ्या केमिकल फॅक्टरीज असतात तिथं काय असतं बघा की वेगवेगळे केमिकल्स तिथं काय केलेले असतात हँडल केले असतात मग काही केमिकल्स कसे एक्सप्लोजिव्ह असतात काही केमिकल्स कसे असतात ॲसिडिक असतात मग असे जर ॲसिडिक केमिकल्स असतील किंवा असे जर काही इंजुरियस केमिकल्स असतील ते जर पटकन एखाद्या इन्स्टॉलेशनवरती या इलेक्ट्रिकलच्या इन्स्टॉलेशनवरती पडले किंवा उडाले तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं बघा की तुमचं इन्स्टॉलेशन समजा लगेच खराब झालं तर तुमचं परत काय होऊ शकतं फायर हॅझार्ट होऊ शकतो बरोबर आहे ना म्हणजे आग लागण्याचे चान्सेस असतात थोडक्यात काय आहे बघा की ज्या ठिकाणी तुम्ही ज्या प्रकारचं वायरिंग यूज करणार आहे म्हणजे घरामध्ये करणार असाल तर मोस्टली मेकॅनिकली आणि इलेक्ट्रिकली ते स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे कमर्शियली यूज करणं असाल तरी या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही इंडस्ट्रीयल ठिकाणी यूज करणार असाल तर तुमचं ते वायरिंग आहे ते मेकॅनिकली इलेक्ट्रिकली आणि केमिकली या तिन्ही निकोसुद्धा काय असणं इन्सुलेशन काय असणं गरजेचं आहे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ठीक आहे तर इन्सुलेशन म्हणजे काय आता सा तर हे तुम्हाला बेसिक्स झालेले असतात म्हणजे डायरेक्ट सेकंडरी आहेत त्यांना वगैरे माहीत नसेल तर इन्सुलेशन कशाला म्हणायचं तर साधे आपण एक वायर घेतली तर ह्या वायरमध्ये जो आतला मेटॅलिक पार्ट असतो तर त्याला आपण काय म्हणतो कंडक्टर आणि त्याच्यावरती जे कवर असतं किंवा जे इनॅमल असतं जे तुम्हाला प्लास्टिक टाईप दिसतं तर त्याला आपण काय म्हणतो इन्सुलेशन आता हे इन्सुलेशन का प्रोवाईड केलेलं असतं तर तुमचा करंट जो आहे कंडक्टरमधनं फ्लो होणारा तो काय होऊ नये स्किनवरती येऊ नये म्हणजे ये थोडक्यात काय करतं की ते करंट काय होतो फक्त आणि फक्त कंडक्टरमधनंच काय होतं फ्लो होतो तो त्या इन्स्लेशनमधनं फ्लो होत नाही तरी म्हणून तुम्ही जरी लाईव्हमध्ये जरी ते पकडलात तरी तुम्हाला काय लागत नाही शॉक लागत नाही ठीक आहे एक साधी व्याख्या आहे नंतर तुम्ही इन्सुलेशन म्हणून यूट्यूबवरती सर्च करून बघितला तरी चालेल ठीक आहे तर बघा की पॉईंट्समध्ये पहिलं काय म्हटलं की हे इन्स्टॉलेशन जे आहे ते सप्लायरच्या अंडर कंट्रोल असलं पाहिजे सेकंड काय आहे बघा की इफिशंट एनर्जी फ्लो होईल इतकं ते सेफ असलं पाहिजे थर्ड काय आहे बघा की मेकॅनिकली इलेक्ट्रिकल आणि केमिकली स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि लास्ट वन काय बघा कन्झ्युमर शूड कन्फर्म दॅट ऑल इन्स्टॉलेशन्स अंडर हीज कंट्रोल जसं सप्लायरच्या कंट्रोलमध्ये आहे तसंच ते इन्स्टॉलेशन कन्झ्युमरच्यासुद्धा कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे थोडक्यात त्याचंच उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर आपण इन्स्टॉल केला मेन स्विच मेन स्विच बंद केला की आपलं इलेक्ट्रिकल पूर्ण इन्स्टॉलेशन काय होतं बंद होतं तर हा थर्टी नंबरचा रूल काय सांगतो सर्व्हिस लाईन्स अँड ॲपॅरेटस ऑन कन्झ्युमर्स प्रिमायस ओके नेक्स्ट रूल नंबर थर्टी वन कट आउट ऑन कन्झ्युमर प्रीमायसेस ठीक आहे तर आता याचे की पॉईंट्स काय आहेत बघा द सप्लायर शॉल प्रोवाईड अ सुटेबल कटआउट इन इच कंडक्टर ऑफ एव्हरी सर्विस लाईन ठीक आहे तर याचा अर्थ काय बघा की समजा डिफरंट एकाच इन्स्टॉलेशनमध्ये डिफरंट लाईन्स येत असतील बरोबर आहे ना म्हणजे काय बघा थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादं कमर्शियल कॉम्प्लेक्स असतं ठीक आहे किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणूयात की घरामध्येच बघा काय असतं बघा मेन स्विच आलेला असतो बरोबर आहे त्याला आपण मेन सर्किट म्हणतो तिथून काय होतं बघा आपले इनकमिंग आत येतात बरोबर आहे मीटर मीटरपासून आत येतात बरोबर आहे मीटरपासून आत आल्यानंतर काय केलं असतं बघा आत्ताच्या घरामध्ये म्हणजे नवीन घरांमध्ये की सब सर्किट्स केलेले असतात आणि त्याला एम सी बीस कनेक्ट केलेले असतात की या रूमसाठी वेगळा बेडरूम नंबर वनसाठी वेगळा बेडरूम नंबर टूसाठी वेगळा त्यानंतर जे पॉवर सर्किट्स आहेत किंवा पॉवर प्लग्ज आहेत त्यासाठीचा वेगळा हॉलसाठीचा वेगळा आणि किचनसाठीचा वेगळा ठीक आहे तर काय केलेलं पाहिजे बघा की द सप्लायर शॉल प्रोव्हाइड अ सुटेबल कटआउट इन इच कंडक्टर ऑफ एव्हरी सर्व्हिस लाईन की असा जो प्रत्येक तुमचा कटआउट आहे त्याला काय केलं पाहिजे त्यानं किंवा प्रत्येक जी सर्व्हिस लाईन आहे वेगवेगळी तर त्याला त्यानं वेगवेगळा कटआउट काय केला पाहिजे प्रोव्हाइड केला पाहिजे आता हे तुम्हाला मी काय केलं बघा एखादं घराचं उदाहरण देऊन सांगितलं पण असं जेव्हा कमर्शियली आपण इन्स्टॉल करतो त्यावेळी हे फार सोपं जातं ठीक आहे म्हणून काय केलं पाहिजे बघा की प्रत्येक सेपरेट प्रत्येक सेपरेट कंडक्टरसाठी किंवा सर्व्हिस लाईनसाठी वेगवेगळा कटआउट प्रोवाईड करणं काय गरजेचं आहे ठीक आहे सेकंड काय म्हटले बघा सच कटआउट्स ॲट ॲक्सेसिबल पोझिशन अँड विथ फायर प्रूफ हे जे कटआउट्स आहेत हे कसे असले पाहिजेत ॲक्सेसिबल पोझिशनला असले पाहिजेत आता बऱ्याच वेळा काय असतं बघा आपल्या घरामध्ये पण आपण हे जे सब सर्किट्स आहेत कि 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 हे अशा ठिकाणी कनेक्ट करतो की ज्या ठिकाणी आपले काय होत नाहीत हातच पोचत नाहीत बरोबर आहे ना बघा तुम्ही स्वतःच्या घरामध्ये बघा की अशा ठिकाणी हे कनेक्ट असतं की तिथं काय होत नाही आपले हातसुद्धा पोचत नाहीत पण इथं रूल काय सांगतो की जसा आपल्याला मेन स्विच हाताला येतो त्याचप्रकारे हे कटआउटसुद्धा काय असले पाहिजेत आपल्याला हाताच्या पोजिशनमध्ये किंवा ॲक्सेसिबल पोझिशनमध्ये असले पाहिजेत त्याचबरोबर ते कसे असले पाहिजेत फायर प्रूफ असले पाहिजेत ठीक आहे त्यानंतर थर्ड पॉईंट काय म्हटलं एव्हरी मल्टिपल सर्व्हिस लाईन शूड हॅव सेपरेट कटआउट जो फर्स्ट पॉईंट आहे त्याचा हा रिलेट करतो की प्रत्येक जो मल्टिपल सर्व्हिस लाईन आहे एकापेक्षा जास्त तर जितक्या लाईन्स जास्त तितके कटआउट जास्त म्हणजे प्रत्येक लाईनसाठी सेपरेट कटआउट असणं गरजेचं आहे आता रूल नंबर थर्टी वन काय सांगतो कटआउट ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस रूल नंबर थर्टी टू रूल नंबर रूल खूप मोठा आहे टायटल पण त्याचा एक्सप्लेशन छोटासा आहे तर आयडेंटिफिकेशन ऑफ अर्थड अँड अर्थ न्यूट्रल कंडक्टर अँड पोझिशन ऑफ स्विचेस अँड कटऑ्स धरी ठीक आहे तर हा रूल काय एक्सप्लेन करतो बघा ऑलवेज अर्थड अँड अर्थ न्यूट्रल कंडक्टर डिस्टिंगविश फ्रॉम इच अदर विथ रिमार्केबल पोझिशन तर अर्थ आणि अर्थ न्यूट्रल कंडक्टर अर्थ आणि अर्थ न्यूट्रल कंडक्टर हा नेहमी काय असला पाहिजे एकमेकापासून डिस्टिंगविश पोझिशनमध्ये असला पाहिजे म्हणजे असं कुठंही कारण यायला नको किंवा अटक अशी कुठेही पोझिशन आली नको पाहिजे की ज्या ठिकाणी हे नी, अर्थ आणि अर्थ न्यूट्रल हे कंडक्टर काय येतील एकत्र येतील ठीक आहे आणि विथ रिमार्केबल पोझिशन म्हणजे आपण मार्क करता आलं पाहिजे आपल्याला की हा डेफिनेटली अर्थड कंडक्टर आहे आणि हा डेफिनेटली अर्थ न्यूट्रल कंडक्टर आहे ठीक आहे तर अर्थ कंडक्टर आणि अर्थ न्यूट्रल कंडक्टर याबद्दलचं एक छोटंसं लेक्चर मी नंतर अपलोड करेन ठीक आहे बरेच जणांना माहीत असेल फर्स्ट एअरवाल्यांना काहींना माहीत नसेल ठीक आहे तर नेक्स्ट आहे रूल नंबर थर्टी थ्री अर्थ टर्मिनल ऑन कन्झ्युमर प्रिमायसिस ठीक आहे आता अर्थिंग तर आर्थिंग, आर्थिंग कसं दिलं पाहिजे त्याबद्दलचं हे आपल्याला काय केलेलं आहे रूल दिलेला आहे तर बऱ्याच वेळा काय असतं बघा आपल्या घरामध्ये आपण काय करत नाही प्रॉपर अर्थिंग करत नाही ठीक आहे तर प्रॉपर अर्थिंग कसं करायचं आहे किंवा अर्थिंगचे कुठले टाईप आहेत आपल्या घरामध्ये कुठलं अर्थिंग असलं पाहिजे ते आपण शेवटच्या चॅप्टरमध्ये बघू मग तुर्तास आपण हा काय करूयात रूल बघूयात की अर्थ टर्मिनल ऑन कन्झ्युमर प्रीमासेस अर्थिंग कसं असलं पाहिजे की टर्मिनल कसं असलं पाहिजे ठीक आहे त्यातला पहिला की पॉईंट काय बघा द सप्लायर शू प्रोवाईड कन्झ्युमर्स ओन अर्थिंग सिस्टीम जो कोण तुम्हाला सप्लायर देणार आहे इलेक्ट्रिसिटी त्यानं काय केलं पाहिजे तुम्हाला सेपरेट अर्थिंग सिस्टीम तुमच्या इन्स्टॉलेशनसाठी दिली पाहिजे कॉमन अर्थिंग सिस्टीम देणं चुकीचं आहे ठीक आहे पण मोस्टली आपल्याला काय असतं एक तर अर्थिंग नसतंच आर्थिंग असलं तर ते प्रॉपर नसतं ठीक आहे आणि म्हणून आपलं काय होतं बघा बऱ्याच वेळा जे आपले हेवी इक्विपमेंट्स आहेत फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल मिक्सर असेल मिक्सर ग्राइंडर असेल याला काय होतं बघा काय काय का वेळा शॉक लागतं तर त्याचं कारण काय असतं हे आर्थिंग इम्प्रॉपर आर्थिंग लॅपटॉप असले असतील आपले कम्प्युटर्स असतील याला काय लागतो शॉक लागतो ठीक आहे सेकंड काय म्हटलं बघा द सिस्टीम विथ इन्डिपेंडंट इलेक्ट्रोड बरोबर आहे ना तर ही जी आर्थिंग सिस्टीम आहे ही सेपरेट असली पाहिजे त्याचबरोबर डिफरंट अर्थिंग जर आपण यूज करत असू म्हणजे समजा एखादं कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे आणि त्या ठिकाणी काय केलं आहे एकत्र अर्थिंग न करता किंवा एखादं इन्स्टिट्यूट आहे आपलं कॉलेज आहे तर अशा ठिकाणी एकत्र आर्थिंग न करता समजा मला लॅब वाईज वेगवेगळं अर्थिंग करायचं आहे तर त्या प्रत्येक लॅब वाईज वेगवेगळ्या इलेक्ट्रो वेग वेग अर्थ करणं काय गरजेचं आहे तर त्यालाच काय म्हणायचं द सिस्टीम विथ इंडिपेंडंट इलेक्ट्रो थर्ड जो आहे तो काय म्हटलं आहे बघा तर कंझ्युमर टेक ऑल सेफ्टी प्रिकॉशन्स टू प्रिवेंट मेकॅनिकल डॅमेज टू अर्थ इलेक्ट्रॉन म्हणजे थोडक्यात काय जे आपण अर्थिंग केलेलं असतं ते आपण सेफ ठेवायचं आहे जेणेकरून काय होणार नाही कुठल्याही मेकॅनिकल स्ट्रेसमुळं कि किंवा मेकॅनिकल डॅमेजमुळं ते अर्थिंग कंडक्टर काय होणार नाही कट होणार नाही किंवा खराब होणार नाही तर याची आपण काळजी करायची का आहे घ्यायची ठीक आहे तर हा रूल नंबर थर्टी सॉरी थर्टी थ्री काय सांगतो आहे तर अर्थ टर्मिनल ऑन कन्झ्युमर प्रिव्हाइस क्या है रूल नंबर थर्टी फोर एक्सेसिबिलिटी ऑफ बेयर कंडक्टर तैमे का बेयर बेयर कंडक्टर्स आर यूज इन बिल्डिंग द ओनर ऑफ सच कंडक्टर शॉल फर्स्ट इन्श्योर दैट दे आर इन एक्सेसिबल सेकेंड प्रोवाइड इन रेडि एक्सेसिबल पोजिशन स्विचेस फॉर रेंडरिंग देम डेड रेंडरिंग देम ढेड वेन एवर नेसेसरी आणि थर्ड take such सेफ्टी मेजर्स फ्रॉम इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर आता याचा अर्थ काय सांगतो बेअर म्हणजे काय तर उघडा मग मी काय सांगितलं की वायर आपण कशाला म्हणतो की ज्याच्यामध्ये काय असतो एक कंडक्टर असतो आणि कंडक्टरवरती काय असतं इनॅमल असतं किंवा इन्सुलेशन असतं आता इथं काय म्हटलं आहे ॲक्सेसिबिलिटी ऑफ बेअर कंडक्टर मग काय वेळा काय केलं असतं बघा काय काय वेळा का अशा पोझिशन्स असतात की जिथे बेअर कंडक्टर्स काय केलेले असतात नेलेले असतात उघडे कंडक्टर्स मग जर उघडे कंडक्टर तुम्हाला न्यायची वेळ येत असेल तुम्हाला केबलऐवजी काय किंवा वायर्स ऐवजी जर उघडे कंडक्टर बेअर कंडक्टर्स न्यायची वेळ येत असेल तर अशावेळी काय काळजी घेणं गरजेचं आहे तो हा रूल सांगतो आहे काय म्हटले बघा वेअर बेअर कंडक्टर्स आर यूज्ड इन बिल्डिंग द ओनर ऑफ सच कंडक्टर शॉप तर जो कोण सप्लायर आहे किंवा जो कोण इन्स्टॉलर आहे यानं काय काळजी घेतली पाहिजे तर फर्स्ट इन्श्युअर दॅट दे आर इन ॲक्सेसिबल म्हणजे काय की जे बेअर कंडक्टर्स तुमच्या इथनं काय होणार आहेत इन्स्टॉल होणार आहेत तर ते इनॲक्सेसिबल असणं गरजेचं आहे म्हणजे पटकन कुणाच्याही ॲक्सेसमध्ये येणार नाही ना कुणाचा हात लागणार ना कुठलं इक्विपमेंट तिथं टच होईल ना पटकन काय आपण येऊ त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ अशा पोझिशनमध्ये ते असणं गरजेचं आहे सेकंड काय म्हटलंय बघा प्रोवाईड इन रेडिली ॲक्सेसिबल पोझिशन स्विचेस फॉर रेंडरिंग देम डेड वेन नेसेसरी म्हणजे काय तर त्या बेअर कंडक्टरसाठी असे स्विचेस आपण इन्स्टॉल केले पाहिजेत की जे ॲक्सेसिबल असले पाहिजेत आणि जेव्हा त्या कंडक्टरमधची आपल्याला गरज नाही तेव्हा आपण काय करू त्या स्विच थ्रू ते कंडक्टर्स आपण काय करू शकू बंद करू शकू लक्षात येते का बघा एक म्हणजे काय की ते एक तर ते आपल्या कुठेही हाताला लागता कामा नाहीत किंवा कुठेही ॲक्सेसिबल पोझिशनमध्ये असता कामा नाहीत सेकंड म्हणजे काय की त्या कंडक्टर्सना किंवा त्या बेअर कंडक्टर्सना असे स्विचेस आपल्या ॲक्सेसिबल पोझिशनमध्ये असले पाहिजेत की जेणेकरून आपण काय करू की ते कंडक्टर्स काय करू जेव्हा गरज नाही तेव्हा आपण ते काय करू शकू बंद करू शकू आणि थर्ड काय म्हटलं टेक सच सेफ्टी मेजर्स फ्रॉम इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर हे सोडून इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर जे जे काय आपल्याला रूल्स यासंबंधित फॉलो करावं सांगतो ते सगळे आपण काय केले पाहिजेत विथ सिच्युएशन डिपेंड ऑन सिच्युएशन आपण काय केले पाहिजेत फॉलो केले पाहिजेत ठीक आहे नंतरचं आहे रूल नंबर थर्टी फाय आता हे बऱ्याच जणांना माहीत असेल कारण का रूलचं नावच आहे डेंजर नोटीस तर डेंजर नोटीस आपण बऱ्याच वेळा काय बघतो कुठल्याही पोलवरती किंवा कुठल्याही मोठ्या ट्रान्सफॉर्मरवरती काय करतो बघतो आता डेंजर नोटीस म्हणजे बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल स्कल आणि असे काय असतात दोन बोन्स असतात क्रॉस केलेले एक्समध्ये दोन क्रॉस केलेली हाडं असतात आणि एक काय असतो माणसाची काय असते कवटी असते खोपडी असते तर त्याला काय म्हणायचं असतं डेंजर नोटीस तर तो संबंधीचा पण काय एक रूल आहे तो रूल काय सांगतो खाली बघूयात द ओनर ऑफ एव्हरी मिडियम हाय अँड एक्स्ट्रा हाय वोल्टेज इन्स्टॉलेशन शॉल ॲफिक्स परमनंटली इन अ कॉन्स्पिशियस पोझिशन अ डेंजर नोटीस इन हिंदी और इंग्लिश ऑर लोकल लँग्वेज ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट विथ साईन ऑफ स्कन म्हणजे आता मी जे सांगितलं ते प्रत्येक मीडियम हाय आणि एक्स्ट्रा हाय वोल्टेज इन्स्टॉल इन्स्टॉलेशन जिथं आहे त्या प्रत्येक ओनरनं काय केलं पाहिजे की एक स्कल आणि क्रॉस बोन्स याची एक नोटीस हिंदी किंवा इंग्लिशमध्ये किंवा लोकल लँग्वेजमध्ये त्या जिल्ह्याच्या त्या डिस्ट्रिक्टच्या परमनंटली डिस्प्ले केली पाहिजे की डोंट टच डू नॉट टच बरोबर आहे आणि खाली काय असली पाहिजे ते रेड कलरमध्ये नोटीस असली पाहिजे तर ह्या सरळ ह्याला काय म्हणायचं डेंजर नोटीस ठीक आहे हां लक्षात येतो कुठलेही दोन विचारले तर पहिला समजा जर तुम्हाला असा चान्स मिळाला पेपरमध्ये राईट एनी टू आयरूज तर पहिला कुठला लिहायचा डेंजर नोटीस का तर लक्षात राहतं ठीक आहे नेक्स्ट रूल नंबर थर्टी सिक्स हँडलिंग ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस आता इलेक्ट्रिक लाईन्स कशा हँडल करायच्या किंवा ॲपॅरेटस कशा हँडल करायचे त्यासाठी की पॉईंट्स काय आहेत बघा बिफोर एनी कंडक्टर और ॲपॅरेटस हीज हँडल्ड ॲडॅक्ट प्रिकॉशन्स शॉल बी टेकन बाय अर्थिंग और सच मी म्हणजे काय तर एखाद्या कंडक्टरला मी हात लावणार आहे इन्स्टॉलेशनला मग ते घरातलं इन्स्टॉलेशन असेल किंवा कमर्शियल इन्स्टॉलेशन असेल किंवा इंडस्ट्रील असेल किंवा ओवरहेड लाईन्स असतील तर त्याआधी काय केलं पाहिजे तर ती सिस्टीम प्रॉपरली बंद आहे का हे बघितलं पाहिजे एक दुसरी गोष्ट प्रॉपर आर्थिंग केलेलं आहे का ते पण बघितलं पाहिजे बरोबर आहे ना तर ह्या दोन्ही अडेक्ट प्रिकॉशन्स आपण काय केल्या पाहिजे घेतल्या पाहिजेत सेकंड पा काय म्हटले बघा एव्हरी पर्सन हू वर्क ऑन इलेक्ट्रिक लाईन शुड बी प्रोवाईड विथ सेफ्टी ॲक्सेसरी तर इलेक्ट्रिक वर्क म्हणला किंवा इलेक्ट्रिक लाईन म्हणला ज्या ज्या सेफ्टी प्रिकॉशनसाठी इक्विपमेंट्स दिलेले असतात ते त्यानं वापरणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल सेफ्टी शूज असतात सेफ्टी गॉगल्स असतात त्याचबरोबर सेफ्टी हँड ग्लोवज असतात ठीक आहे त्याच्याबरोबर आपण जी प्लायर यूज करतो त्याला प्रॉपर इन्सुलेशन असणं गरजेचं आहे जो टेस्टर यूज करतो तो प्रॉपर त्या रेटिंगसाठी यूज होतो का किंवा तो त्या ग्रेडचा आहे का हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे आपण कटर यूज करतो तेसुद्धा प्रॉपर इन्सुलेटेड आहे का हे बघणं गरजेचं आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सेफ्टी मेजर्स आपण बघणं गरजेचं आहे लास्ट काय म्हटलं आहे नो पर्स नो पर्सन शॉल वर्क्स ऑन लाईव्ह कंडक्टर तर कुणीही काय करायचं नाही आहे चालू लाईनमध्ये काम करायचं नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा लाईन बंद करायची आहे आणि त्यानंतरच आपलं लाईनमन काय करणार लाईनवरती काम करणार ते कुठल्याही प्रकारचे असेल ठीक है रूल नंबर थर्टी सेवेन सप्लाई टू व्हीकल्स क्रेन्स एट्सेट्रा ठीक है आता हे मोटी जो मोटी लाइन है मैं तीन वाचतो आ मग एक्सप्लेन करे एवरी पर्सन ओविंग व्हीकल ट्रैवलिंग क्रेन और द लाइक टू स्विच एनर्जी इज सप्लाइड फ्रॉम एन एक्सटर्नल सोर्स एक्सटर्नल सोर्स शॉल इन्श्योर दैट इट इज इफिशियटली कंट्रोल्ड बाय सुटेबल स्विच एनेबलिंग ऑल वोल्टेज

तर अशावेळी काय असणं गरजेचं आहे बघा तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्या व्हेहीकलला किंवा ज्या क्रेनला आपण काय करणार आहे केबल थ्रू कनेक्शन देणार आहे तर ते पूर्णपणे सप्लायरच्या अंडर कंट्रोल असणं गरजेचं आहे की एकाच स्विचमध्ये तू काय करू शकेल तर तो पूर्ण सप्लाय ऑन करू शकेल पूर्णपणे सप्लाय काय करू शकेल ऑफ करू शकेल ठीक आहे समजा जर अशी व्हेईकल किंवा अशी क्रेन जर मेटल पाथवरून चालणार असेल तर तो, तो मेटल पाथ पूर्णपणे आर्थिंग केलेला असला पाहिजे जेणेकरून जरी कोणीही त्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तरी काय राहील की त्याची सेफ्टी काय केली जाईल मेजर केली जाईल लक्षात आलं तर हे लाईन खूप मोठी आहे बघूया याच्यामध्ये मी शॉर्ट एखादं नोट देईन ठीक आहे तर हा रूल नंबर थर्टी सेवन पुढचा आहे रूल नंबर थर्टी एट केबल्स फॉर पोर्टेबल और ट्रान्सपोर्टेबल ॲपॅरेटस ठीक आहे So, Flexible cables shall not be used for portable or transportable motors, generators, transformers, rectifiers, electric drills, electric sprayers, welding sets, or any other portable or transportable apparatus unless they are heavily insulated and adequately protected from mechanical injury. First, second, they are protected by metallic covering but with earthing connection. And third, usually these appliances with cables. आता हे कुठले ॲप्लायन्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे तो आपल्याला कळतो सगळ्यात पहिलं वेल्डिंग मशीन वेल्डिंग मशीनच्या जर प्रोप बघितले आपण आता आपल्याकडे कशीही वेल्डिंग मशीन असतात सगळे उघडे वायर असतात पण जर रूल्सप्रमाणे बघायला गेलं तर हे कसं असलं पाहिजे तर प्रॉपर कवरिंग असलं पाहिजे म्हणजे थोडक्यात काय असल्या पाहिजेत ह्या केबल्स असल्या पाहिजेत अशा केबल्स असल्या पाहिजेत की त्याच्यावरून समजा एखादं वस्तू आपल्याकडनं पडली हेवी वस्तू तरीसुद्धा ती वायर कट होता कामा नाही मग असं जर आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे असेल तर त्या कंडक्टरवरती इन्सुलेशनबरोबरच मेटॅलिक कवरिंग असणंसुद्धा काय आहे गरजेचं आहे पण प्रॉपर आर्थिंगसोबत सोबत बरोबर आहे म्हणून या रोल नंबर थर्टी एटमध्ये काय सांगितलं आहे की जेव्हा आपण पोर्टेबल किंवा ट्रान्सपोर्टेबल ए ॲपॅरेटसला थ्रू केबल कनेक्शन देतो त्यावेळी त्या केबल्स कशा असल्या पाहिजेत इलेक्ट्रिकली आणि मेकॅनिकली स्ट्रॉंग त्याचबरोबर मेटॅलिक कवरिंगने ते काय असल्या पाहिजे कवरिंग असलं पाहिजे पण ते मेटॅलिक कवरिंग कसं असलं पाहिजे अर्थिंग बरोबर कनेक्टेड असलं पाहिजे ठीक आहे हे खूप मोठं आहे हे शॉर्ट तुम्हाला म्हणून मी सांगितलं ठीक आहे तर आज आपण हे बघितले साधारण किती रूल्स बघितले बघा एक दोन त्यानंतर तीस चार पाच सहा सात आठ नऊ रूल्स बघितले ठीक आहे थोडक्यात मी रूल्स काय आहेत ते सांगतो रूल नंबर ट्वेंटी रिवाइज करतो एकदा फक्त टाइटल्स रूल नंबर ट्वेंटी नाईन आहे एक मिनट हां रूल नंबर ट्वेंटी नाईन आहे कन्स्ट्रक्शन इन्स्टॉलेशन प्रोटेक्शन ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय लाइन्स अँड अपरेटर्स ठीक आहे तर हे काय असलं पाहिजे याच्यामध्ये जे, जे पण काय इन्स्टॉल करणार आहे ते प्रॉपर रेटिंग्स असलं पाहिजे आणि या सगळी रेटिंग का असं असलं पाहिजे तर विथ रिस्पेक्ट टू सेफ्टी विथ रिस्पेक्ट टू ह्युमन बिईंग असणं गरजेचं आहे ठीक आहे सेकंडमध्ये काय म्हटलं आहे सर्विस लाईन अँड ॲपॅरायटस ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस ज्या काय सर्व्हिस लाईन्स आहेत किंवा जे काय ॲपॅरायटस आहेत कंझ्युमर प्रिमायसेसमध्ये ते एक तर सप्लायरच्या अंडर कंट्रोल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सुद्धा अंडर कंट्रोल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर गुड इन्सुलेशन असणं गरजेचं आहे कशाच्या अगेन्स्ट तर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि केमिकल स्ट्रेसच्या ठीक आहे थर्टी वन काय सांगतो आहे कटआउट ऑन कन्झ्युमर बिमायसेस जितके सेपरेट लाईन्स असतील तितके सेपरेट कटआउट्स असणं गरजेचं आहे आणि ते कटआउट्स ॲक्सेसिबल पोझिशनमध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून काय करता येईल आपल्याला पटकन ॲक्सेस करता येईल त्यानंतर थर्टी टू काय सांगतो आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अर्थ अँड अर्थ न्यूट्रल कंडक्टर अँड पोझिशन ऑफ स्विचेस सिच्युएशन कटआउट्स देअर आर्थिंग आणि आर्थिंग न्यूट्रल कंडक्टरमधलं सेपरेशन असणं गरजेचं आहे आणि ते रिमार्केबल पोजिशनमध्येच असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण पटकन ह्या दोन्हीमधला फरक ओळखू शकू थर्टी थ्री काय सांगतो आहे अर्थ टर्मिनल कंझ्युमर्स प्री मायसेस प्रत्येक इन्स्टॉलेशनसाठी वेगळी अर्थिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर एखादं कमर्शियल किंवा एखादं कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल किंवा एखादं कॉलेज आपलं इन्स्टिट्यूट असेल तर प्रत्येक ठिकाणासाठी जर वेगवेगळे तुम्हाला अर्थिंग सिस्टीम करायला लागत असतील तर त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा इलेक्ट्रोड यूज करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या इलेक्ट रोडला कुठलीही मेकॅनिकल इंजुरी होणार नाही याची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे थर्टी फोर काय सांगतो आहे ॲक्सेसिबिलिटी ऑफ बेअर कंडक्टर समजा एखाद्या इन्स्टॉलेशनमध्ये आपल्याला बेअर कंडक्टर्स न्यायची गरज आली म्हणजे उघडे कंडक्टर्स तर सगळ्यात पहिलं काय असणं गरजेचं आहे तर ते बेअर कंडक्टर्स इन ॲक्सेसिबल पोझिशनमध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण काय करू त्याला पटकन टच नाही होणार किंवा का काही आपण कॉन्टॅक्टमध्ये का येणार नाही एक दुसरी गोष्ट काय तर त्याच्याबरोबर जे स्विचेस असतील ते स्विचेस आपल्या ॲक्सेसिबल पोझिशनामध्ये असतील जेणेकरून जेव्हा आपल्याला त्या बेअर कंडक्टरची गरज लागणार नाही तेव्हा आपण ते, ते काय करू बंद करू शकू ठीक आहे आणि हे सोडून विथ रिस्पेक्ट टू सिच्युएशन इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर जे जे रूल्स फॉलो करायला सांगतात ते आपण फॉलो करणं गरजेचं आहे थर्टी फाय काय सांगतो डेंजर नोटीस प्रत्येक मिडियम हाय आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज इन्स्टॉलेशन सप्लायरनं काय केलं पाहिजे किंवा कंझ्युमरनं परमनंटली एक्सकल आणि क्रॉस बोन्स अशी रेड कलरमधली साईन तिथं लावणं गरजेचं आहे ठीक आहे मग ती हिंदी लँग्वेजमध्ये असेल इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल किंवा त्या डिस्ट्रिक्टच्या लोकल लँग्वेजमध्ये असेल रूल नंबर थर्टी सिक्स काय सांगतो आहे हँडलिंग ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस ठीक आहे तर जे कुठले आपण इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स आहेत किंवा ॲपॅरेटस आहेत ते आपण प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊन आपण ते काय केले पाहिजेत हँडल केले पाहिजे त्याचबरोबर प्रॉपर अर्थिंग आहे का याचीसुद्धा आपण काय केली पाहिजे काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर लाईव्ह कंडक्टरवरती कोणीही काम करणार नाही याची देखील आपण काय केली पाहिजे काळजी घेतली पाहिजे ठीक आहे त्यानंतर काय बघा सप्लाय टू व्हेकल्स किंवा क्रेन्स आता मोस्टली काय बघा जिथं कुठं आपल्याला गरज लागते केबल थ्रू ह्या व्हेकलना किंवा ह्या क्रेनना कनेक्शन द्यायचे अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की प्रॉपर रेटिंग केबलना आपण काय केलं पाहिजे कनेक्शन दिलं पाहिजे त्याचबरोबर एकाच स्विच होऊन आपण काय करू स्विचिंग ऑपरेशननं ते कंट्रोल करू शकू म्हणजे बंद किंवा चालू करू शकू याचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट असे इक्विपमेंट्स जर मेटल पाथवरती जर रन करायची वेळ आली तर तो, तो मेटल पाथ पूर्णपणे अर्थड आहे याची आपण काय घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे त्यानंतर रूल नंबर थर्टी एट काय सांगतो केबल्स फॉर पोर्टेबल ऑर ट्रान्सपोर्टेबल ऑपरेशन थोडक्यात वेल्डिंग मशीन असेल ट्रान्सफॉर्मर्स असतील जनरेटर मोटर्स असतील ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर्स असतील इलेक्ट्रिक ड्रिल्स किंवा इलेक्ट्रिक स्पेयर्स वेल्डिंग मशीन्स असं वगैरे असतील तर त्यासाठी आपण फ्लेक्झिबल वायर्स न वापरता प्रॉपर रेटिंगच्या केबल्स वापरणं गरजेचं आहे त्या केबल्स मेटॅलिक कवरिंग असणं देखील गरजेचं आहे पण त्याचबरोबर ती मेटॅलिक कवरिंग आर्थिंग टर्मिनलबरोबर कनेक्ट असणं गरजेचं आहे जेणेकरून काय राहील की ती ऑपरेटरला सेफ्टी राहील ठीक आहे तर हे इतके रूल्स आहेत हे भगा। आजुन तर हे एकदा वाचून बघा अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवरती जरी सर्च केलात तरी चालेल ठीक आहे तर या सब्जेक्टचं एक बुक इल, आहे इलेक्ट्रिकल मटेरियल वायरिंग प्रॅक्टिसेस टेकमॅक्स पब्लिकेशन आहे एकशे पाच रुपयांचं पुस्तक आहे विकत घेतलं तर खूप चांगलं होईल तुम्हाला बऱ्यापैकी नोट्स त्याच्यामध्ये मिळून जातील ठीक आहे थँक्यू आता बाकीचे जे नऊ आहेत रूल्स ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू थँक्यू